प्रभाग क्रमांक 10 मधील महेशनगर येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला असून प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांनी दिले. प्रभाग क्रमांक 10 मधील महेशनगर येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक राजगोपाल लाहोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक भाऊसाहेब उनवणे, सचिन जाधव, जगदीश लड्डा, प्रमोद कासट, गोवर्धन बिहानी, अशोक खटोड, जयनारायण मुंदडा, पवन झवर, रविकांत काबरा, शिवकुमार कालिया, अनिल झवर, संजय नावंदर, सुनीता कासट, शारदा बिहानी, शोभा काबरा, अनुराधा झवर आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. मूलभूत सुविधेला गती देण्याचे कार्य करणार आणि प्रभागातील प्रत्येक अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यास कटिबद्ध राहणार असून चारही नगरसेवक प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असून प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांनी सांगितले. आज प्रभाग 10 मध्ये महेश नगर, महेश कॉलनी या ठिकाणी आपल्या नागरिकांची बऱ्याच वेळा मागणी होती की या ठिकाणी आपल्या रोडचे डांबरीकरण आणि या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकून मिळावेत. या ठिकाणी त्यांना थोडासा उशीर झालेला आहे, पण नक्कीच या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून आपण स्थायी समिती सभापती असताना या ठिकाणी या कामाची भर टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी 1.5 लाखाच्या कामाची शुभारंभ या महेशनगरच्या नागरिकांच्या वतीने आणि यांच्या आशीर्वादाने या कामाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि इच्छा व्यक्त करतो की या ठिकाणी चांगल्या प्रतीचं काम या ठिकाणी, दर्जाचं काम या ठिकाणी होईल आणि इथून पुढच्या काळात नक्कीच महेशनगरच्या नागरिकांचे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही निश्चित करणार आहोत. आणि विविध समस्या असतील, कचऱ्याची समस्या असेल, लाईटीची समस्या असेल किंवा इतर काही समस्या असतील या संदर्भातही आम्ही त्या ठिकाणी निश्चित काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि या आत्ता सुरुवात करण्यात आलेली या कामाला महेशनगरचे सगळे नागरिक, व्यावसायिक आणि नगरसेवक भाऊसाहेब उनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिन जाधवही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण थोडासा वेळ लागेल त्याला यायला. आणि आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की प्रभाग 10 मधील सर्व जे मूलभूत सुविधांच्या कामाला आहे या ठिकाणी गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. बऱ्याच दिवसापासूनचे ज्या काही मागण्या होत्या त्या आज फलस्वरूप होत आहेत. इतरच्या स्ट्रीट लाईटचं काम काही दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि आता या रोडचं काम गेल्या 15 वर्षापूर्वी या रोडचं काम झालं होतं आणि त्याच्यानंतर आज या रोडचं परत एकदा काम करणं गरजेचं होतं. यासाठी आम्ही अनेक वेळा माननीय आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडं जाऊन आमची वेळोवेळी मागणी केली आणि ती त्यांनी नेटाने पुढं रोवली. कॉर्पोरेशनकडं फंड नसताना सुद्धा त्यांनी याच्यात फंड आमच्यासाठी बाजूला काढून उपलब्ध करून दिलं आणि आज रोडचं काम आमचं मार्गी लावलं. त्याबद्दल मी नगरसेवकांचे अनेक अनेक धन्यवाद मानतो आणि त्यांना विनंती करतो की वेळोवेळी आमच्याकडं या सोसायटीकडं लक्ष असू द्यावं. धन्यवाद. सोसायटीमध्ये महिलांची विशेष करून फार मागणी होती की रस्त्यानं ते वॉकिंग वगैरे मॉर्निंगला इव्हिनिंगला करतात, तर त्याच्यामध्ये आमचे जे नगरसेवक आहे मुदस्सर शेख, सचिन जाधव, भाऊसाहेब बोनवणे या सर्वांनी बरीच मेहनत करून आणि आमच्या शब्दाला विनंतीला ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमचं आम्ही 100% काम करून दिलं, ते काम त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे आज ते पूर्णत्वाला येत आहे. त्यामुळे त्यांचं सर्व नगरसेवकांचं विशेष आभार. सभापती साहेबांनी आम्हाला वेळोवेळी येऊन भेटतात, काही अडचण असेल तर सांगा असं त्यांचं म्हणणं असतं आणि जर आम्ही काही त्यांना काम सांगितलं ते काम 100% केलं जातं. म्हणून या सर्व नगरसेवकांतर्फे आमचं जे काम झालेलं त्यांचं विशेष आभार आम्ही करत आहे आणि महानगरपालिकेने आम्हाला जे काही सहकार्य केलं त्यांचं बी आभार मानतो आम्ही. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.